लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चहा म्हटलं की लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचं आवडीचं पेय, अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहानच होत असते। अशातच आता चहा प्रेमींसाठी आदर्श अमृततुल्य प्रस्तुत एक नवीन कॅफे सेवेत दाखल झालेला आहे। आदर्श चाय कट्टा नाशिक शहरातील धात्रक फाटा परिसरातील कर्मवीर काकासाहेब वाघ शेतकी महाविद्यालयापासून हकेच्या अंतरावर आहे। काल आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर आदर्श चाय कट्टा या कॅफेचा शिवसेना नेते शिवाजी भोर यांच्या हस्ते फीत कापून तसंच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य शुभारंभ करण्यात आला आहे। नमस्कार, माझे नाव भूषण दोंडगे। आदर्श अमृत प्रस्तुत आदर्श चाय कट्टा हा आम्ही नवीन कॉफी बेस मध्ये चालू केलेले आहे। तरी पण आदर्श अमृततुल्य हा फक्त एक चहा होता, एक चहाचे दुकान होते। आदर्श अमृत प्रस्तुत यांनी खूप साऱ्या फ्रँचायझी आहे, नाशिकमध्ये 5 फ्रँचायझी आहे, अशा ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये आदर्श अमृततुल्य प्रस्तुत फ्रँचायझी आहेत। तर आम्ही आदर्श अमृततुल्य प्रस्तुत आदर्श चाय कट्टा ही कॉफी सिस्टीम आम्ही चालू केलेली आहे। हे आमचं पहिलं आउटलेट आहे। अजून आमचा पत्ता केखेवाग ॲग्रिकल्चर कॉलेज रात्रक फाटा। तरी आमच्याकडे कॉफी, सँडविच, व्हेज कटलेट, वडापाव, फ्रोझन फ्रूट्स आमच्याकडे अवेलेबल राहणार आहे। कोक वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल राहणार आहे, कोक राहणार आहे, कॉफी राहणार आहे। तसं नाशिककरांना आवाहन करतो की आमच्याकडं प्रत्येक गोष्टी असं नाही की कॉफी शॉपमध्ये भेटणार नाही, तर आमच्याकडे प्रत्येक गोष्टी भेटणार आहे। एकदा आमच्या शॉपला अवश्य भेट द्या। थँक्यू। नमस्कार, मी आदर्श अमृततुल्याचा उपसंचालक प्रतीक कदम। आम्ही नवीन ब्रँड आणला आहे कॅफे मॉडेलमध्ये, आदर्श अमृततुल्य प्रस्तुत आदर्श चाय कट्टा दोस्ती का अड्डा। म्हणजे आदर्श अमृततुल्य एक फक्त चहा वाटण्याचं नसून आता हॉटेलमध्ये पण आम्ही उतरत आहे, त्यामुळे आम्ही नवीन ब्रँड लॉन्च केला आहे। त्यासाठी आज बळी मंदिर इथे सरस्वती नगर इथे ओपनिंग आहे, तर त्याचसाठी सगळे आलेले आहेत। धन्यवाद। चहाचे सर्व प्रकार भेटतात, सर्व चहा, ब्लॅक टी, लेमन टी, सर्व चहाचे प्रकार, तसेच वडापाव, समोसा, फ्राईज, नगेट्स सगळं इंट्रोड्यूस केलेलं आहे आपण ह्या पॅकेजमध्ये। आदर्श चाय कट्ट्याची पहिली ब्रांच आहे आणि आदर्श अमृततुल्याची ही 37वी ब्रांच आहे। नाशिकरांना मी विनंती करतो की सर्वांनी आवश्यक एकदा येऊन भेट द्यावी, आमच्या आउटलेटला भेट द्यावी। आदर्श चाय कट्टा सरस्वती नगर, केकेवाग कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरच्या शेजारी, धात्रक फाटा, नाशिक। धात्रक फाटा हा परिसर जरा शहराच्या बाहेर असला तरी तिथे महाविद्यालय, हॉस्पिटल, बँक, मॉल यांसारखी मोठी आस्थापने आहे। शिक्षक, विद्यार्थी वर्ग, कर्मचारी अशा सर्वांना आदर्श चाय कट्टा हे सोयीस्कर कॅफे असेल। संचालक प्रतीक कदम, भूषण धोंडगे या युवा उद्योजकांनी एक चांगली सुरुवात केली आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते शिवाजी भोर यांनी याप्रसंगी व्यक्त केली। शाखेचं आज या ठिकाणी उद्घाटन होते आणि याचं या ठिकाणी कॉफीच्या वेगळ्या एका पॅटर्नमध्ये आज आपण नाशिककरांना या ठिकाणी नवीन काहीतरी असलं पाहिजे म्हणून आज कॉफीचे रूपन या ठिकाणी अमृततुल्य आज या ठिकाणी लोकांसाठी खुलं झाले। मी आपले धोंडगे, आमचे चव्हाण या सर्वांच्या वतीनं नाशिककरांना शुभेच्छा देतो की आज खऱ्या अर्थानं नाशिक शहरामध्ये आपले मराठी उद्योजक म्हणून चहाच्या व्यवसायामध्ये या ठिकाणी अनेक दिवसापासून या ठिकाणी शहरामध्ये, शहराबरोबर जिल्ह्यात आणि जिल्ह्याबरोबर राज्यामध्ये या ठिकाणी काम करतात। मी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं तसंच माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून अशीच नाशिककरांची सेवा घडो आणि आदर्श अमृततुल्य याचा खूप असा उत्कर्ष हो असं मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आदर्श अमृततुल्य चहा नावाप्रमाणेच आदर्श आहे, चांगल्या दर्जाचा चहा यावर आदर्श उद्योग समूहाचे नेहमीच प्राधान्य असते। चहासोबतच पावभाजी, समोसा, वडापाव, नगेट्स, दाबेलीचा आस्वाद देखील या ठिकाणी घेता येणार आहे। आदर्श अमृततुल्यच्या महाराष्ट्रात एकूण 67 शाखा असून नाशिक शहरात याच्या 16 शाखा आहेत। एकादशी आणि ईदच्या मुहूर्तावरती आदर्श उद्योग समूह संचलित आदर्श अमृततुल्य प्रस्तुत आदर्श चायकट्टा कॅफे मॉडेलचा 16व्या शाखेचा उद्घाटन समारंभ
बई मंदिर केकेवाग ॲग्रिकल्चर कॉलेजच्या जवळ होत आहे. या माध्यमातून आदर्श अमृततुल्यच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारित करत असताना आम्हाला एक गोष्टीची उणीव जाणवली. या कार्यक्रमाप्रसंगी प्रवीण जाधव, गौतमी जाधव, जितेंद्र पाटील, गायत्री पाटील, ललित सोळसे, ऋषिकेश पाटील, सचिन शेवाळे, सोना सावंत, दीपक पाटील तसेच परिसरातील नागरिक, विद्यार्थी, अप्तेष्ट मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक.